नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज काही नवीन प्लान आहे। आज आला आहोत आपल्या मित्राच्या पोल्ट्री फार्मवरती। हे पहा, मागे पाहताय एक लॉट तर संपलाय। हे बघा, हे नवीनच सुरू केलेलं आहे पोल्ट्री फार्म, आपल्या गावात लाजूळ गावातच आहे। आणि एक लॉट 500 कोंबड्या साधारण मागवल्या होत्या, त्या संपलेल्या आहे। आणि शेवटच्या आता दोनच कोंबड्या राहिल्या होत्या, त्याची आता म्हटलेलं पार्टी तर करायला पाहिजे। 2700 आधी हा एवढा एरिया होता, जेव्हा छोटी छोटी पिल्लं आणली त्यावेळी, त्याच्यानंतर जेव्हा मोठी झाली त्यावेळी हा पूर्ण एरिया कवर होतो। कारण जसजशी पिल्लं मोठी होत जातात तसतसा त्यांना एरियासुद्धा मोठा लागतो। तर ही बघा, ही आजची आपली प्लॅन तर आहे काहीतरी बनवायचा। आता आपण आमंत्रित केलं आहे तिकडे कुठे बालुमामा ढाब्यावरती जाणार आहोत आपण, आणि तिथे सर्व तंदुरी वगैरे सर्व बनवायचे आहे। तर सगळे बाकीचे मित्रसुद्धा येणार आहेत तिकडेच। आणि आता आपण ढाब्यावरती आलो तर आहोतच, आणि आता थोडंसं जी आपल्याला तंदुरी बनवायची आहे ना, ते आता थोडीशी साफ करून घेत आहेत। असे छोटे छोटे कट्स लावायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे। जो तंदुरी मसाला जो बनवणार आहे ना, तो या कट्समध्ये टाकला आणि थोडा वेळ ठेवणार, म्हणजे चांगल्या प्रकारे मसाला लागला पाहिजे त्याला। आणि आपले अजून मित्र यायचे आहेत, आम्ही पुढे आलो आहे। हे बघा, ही अद्रक लसूणची पेस्ट वाटलेली होती, ती थोडीशी लावून घेत आहे त्याला। आजपर्यंत आम्ही बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाल्लेली होती तंदुरी खूप वेळा, पण आज पहिल्यांदा समोर बनवताना म्हणजे बघतोय कशाप्रकारे तंदुरी बनवतात ते। त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे कशाप्रकारे होते तंदुरी ती। आणि बघा, सर्व आता आलं लसूण पेस्ट तर सर्व लावून झाले। आणि हे दही घेतलेलं आहे, आणि दही आणि त्याच्यामध्ये आता थोडासा मसाला वगैरे टाकतील। आणि आपले आचार्य आहेत, आजचे नाना आहेत आचारी, बाळूमामा ढाब्यावरती आहेत ते नाना, आणि खूप सुंदर असं जेवण बनवतात। सगळे बहुतेकसे मसाले तर ॲड करून घेतलेत। ही आता कस्तुरी मेथी टाकलेत, आणि हे आहे काळं मीठ आहे, ब्लॅक सॉल्ट। हे बघा, आणि आता आज आपण आणलेलं आहे तंदुरीसाठी सुहानाचा तंदुरी मसाला। हे बघा, कारण त्यांनीच आम्हाला रिकमेंड केलं होतं की सुहानाचा मसाला घेऊन या। हे बघा, साधा पेस्टसारखाच आहे मसाला, आणि हे पूर्ण आता मिक्स करून घेत आहेत। दिसतानाच भारी दिसतंय, खायला पण खूप मजा येणार आहे। आपली पूर्ण पेस्ट तर तयार झाले। आता ही बहुतेक ह्या पूर्ण आपण जे आता चिकन साफ केलं आहे ना, ह्याला पूर्ण लावून घेणार या। हे बघा, पूर्ण आपण अख्खी कोंबडी तंदुरीला लावणार आहोत, आणि त्याच्यानंतर त्याचे पीस करून नंतर आपण खायला घेणार। चांगल्या प्रकारे जिथे जिथे कट्स केलेले आहे त्याच्यामध्ये तंदुरी मसाला टाकलेला आहे, जबरदस्त होणार आहे, मजा येणार आहे। आणि फायनली आता आपण हे बघा भट्टीमध्ये टाकलेले आहे। तंदुरी चांगल्या प्रकारे भाजते, ते थोडंसं बटरसुद्धा टाकलेलं आहे। वाव, जबरदस्त दिसायला पण भारी दिसते। आणि फायनली आपली बघा, ही तंदुरी बनून झाली आहे मित्रांनो।